हॅलो ऑल ऑफ यू वेलकम यू ऑल इन हर्षदास न्यूट्रिवेल डायट क्लिनिक मी डायटिशियन हर्षदा उपवासामध्ये आपण कुठले कुठले पदार्थ यूज करू शकतो आणि साबुदाण्याला रिप्लेसर असे कुठले पदार्थ आहेत जे आपण यूज करू शकतो जेणेकरून आपलं वेट देखील वाढणार नाही हेल्दी देखील असेल आणि डायबेटिक पेशंट देखील ते इझिली खाऊ शकतात आणि सर्व आजारांमध्ये देखील ते हे पद जे पदार्थ आपण खाऊ शकतो असे पदार्थ आपण आज बघणार आहोत जे साबुदाण्याला बेस रिप्लेसर आहेत आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्स देखील अतिशय चांगले आहेत असे पदार्थ आपण बघूयात उपवासाचं सीझन आहे त्यामुळे उपवासाचे जे हेल्दी ऑप्शन आहे ते आज आपण बघणार आहोत आणि ते पदार्थ खाऊन आपला जो उपवास आहे तो एन्जॉय करणार आहोत सो लेट स्टार्ट आपण बघू शकतात हे जे चार प्रोडक्ट आहे हे आपण उपवासासाठी यूज करणार आहोत साबुदाण्याला रिप्लेसर म्हणून आपण हे प्रोडक्ट उपवासामध्ये यूज करणार आहोत हे टोटल चार प्रोडक्ट आहेत मेन जे ग्रेन असतं जसं आपण गहू ज्वारी बाजरी यूज करतो स्पेशली त्याला सबस्टिट्यूट म्हणून आपण उपवासामध्ये हे इन्ग्रेडियंट्स आहेत ते बघणार आहोत पहिलं इन्ग्रेडियंट जे आहे ते कुट्टू कुट्टू असं आपण त्याला म्हणतो किंवा त्याला बकवीट असं देखील म्हणतात हे जे आहे ते ब्रोकन बकवीट आहे त्यानंतर सेकंड जे आहे ते राजगिरा फ्लावर आहे किंवा त्याला ॲम्रांत जुलाई असं देखील म्हणतात ॲम्रांत म्हणजेच राजगिरा याचे स्पेशल हेल्थ बेनिफिट्स आहेत आणि विशेष करून ते उपवासासाठी यूज केले जातात राजगिऱ्याच्या पिठापासून आपण भाकरी पुरी देखील करू शकतात किंवा राजगिऱ्याचे देखील बनवले जातात जे पफ राजगिरा असतो त्याचे लाडू देखील बनवले जातात त्यानंतर थर्ड इन्ग्रेडियंट आहे आपलं भगर वरगू किंवा बरी असं देखील म्हणतात त्याला भगरपासून आपण भाकरी बनवू शकतो किंवा भा भगरीचा देखील बनवू शकतो किंवा भगरपासून तिखट असं प्रिपरेशन म्हणजे भगरीचा तिखट भात भगरीचा तिखट भात देखील बनवू शकतो किंवा त्याचे थालीपीठं देखील बनवू शकतो भगरीचे हे असे अनेक प्रिपरेशन आपण बनवू शकतो त्यानंतर आपलं फोर्थ इन्ग्रेडियंट आहे शिंगाडा पीठ किंवा वॉटर चेस्टनट याला इंग्लि याला इंग्लिशमधनं वॉटर चेस्टनट असं देखील म्हणतात तर यामधून आपण शिंगाडा पिठापासून देखील आपण भाकरी बनवू शकतो किंवा त्याचे थालीपीठ बनवू शकतो किंवा त्याचा शिरा देखील बनवू शकतो असे हे चार इन्ग्रेडियंट आहे जे डायबेटिक आहे ते नक्कीच साबुदाण्याला रिप्लेस करून हे चार इन्ग्रेडियंट यूज करून आपलं फास्टिंग करू शकतात पुढे बघ याच्या रेसिपी देखील आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत या सर्वांचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत ते देखील आज आपण बघणार आहोत फर्स्ट प्रोडक्ट आहे बकव्हीट किंवा कुट्टू याचे हेल्थ बेनिफिट्स आपण बघूयात सेकेंड आहे राजगिऱ्याचं पीठ किंवा ॲमरेन फ्लावर याचे हेल्थ बेनिफिट्स आपण बघूयात थर्ड प्रॉडक्ट आहे भगर वर्गू, भगर किंवा वर्गू, किंवा बरी याचे हेल्थ बेनिफिट्स बघूयात चौथं प्रॉडक्ट आहे आपलं शिंगाड्याचं पीठ किंवा वॉटर चेस्टनट फ्लावर याचे हेल्थ बेनिफिट्स आपण बघूयात हे सगळे पदार्थ आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करा आणि आपला जो उपवास आहे तो हेल्दी आणि न्यूट्रिशियस करा थँक्यू